सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा खिलार जातीच्या बैलांचा बाजार आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे भरतो. खरसुंडीची पौष यात्रा ही महाराष्ट्रामध्ये जातीवंत आणि नामवंत खिल्लार बैलांसाठी प्रसिद्ध आहे. यात्रेसाठी शेतकरी आपली जनावरे विक्रीसाठी घेऊन येत असतात आणि मोठ्या प्रमाणावर विविध राज्यातून व्यापारी येत असतात. लॉकडाऊन मुळे गेली वर्षभर सर्व यात्रा बंद होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांची खरेदी विक्री होत नव्हती. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या परवानगीने सर्व नियम पाळून खरसुंडीतील बैल बाजार भरवण्यात आला आहे. पौर्णिमेला शेळ्या मेंढ्यांच्या बाजाराने यात्रेला सुरुवात झाली. या गावच्या शेजारी न भरता या यात्रा खरसुंडीच्या दक्षिणेस गावच्या बाहेर भरल्या आहेत. मुबलक जागा असल्याने यात्रा ही मोठ्या प्रमाणावर भरली आहे. मी सभापती भाऊसो भगवान गायकवाड, कृषीउत्पन्न बाजार समिती आटपाडी. गेली वर्षभर झालं कोरोनामुळे पौष पौर्णिमेचा जनावरांचा बाजार बंद होता, पण माननीय श्री कलेक्टर साहेब सांगली, त्याचबरोबर जिल्ह्याचे खासदार संजय काका, आमदार अनिल भाऊ राजेंद्र अण्णा, गोपीचंद पडळकर या सर्वांच्या सहकार्याने आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो आणि आम्हाला खरसुंडीमध्ये जनावरांचा बाजार भरवण्यास परवानगी दिली. त्या अनुषंगाने आम्ही बाजार भरवला. त्यामुळे एक फायदा असा झाला की गेली वर्षभर झालं शेतकऱ्यांची जनावर कुठे विकायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता, आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जे मिळणारे 4 पैसे होते ते पूर्ण थांबले होते. यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्हाला बाजार भरवला आणि शेतकऱ्यांना इतका त्याचा फायदा झालाय की आज प्रत्येकाच्या जनावरांची खरेदी विक्री झाली आणि त्यामुळं त्यांना शेतकऱ्यांना 4 पैसे मिळाले. त्यामुळं ज्यांनी परवानगी दिली सर्वांचाच आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. यामध्ये मोठ्या जनावरांची शेळ्या मेंढ्यांची यात्रा नेहमीप्रमाणे पौषी पौर्णिमेला चालू होते. या वर्षामध्ये कोरोनाच्या महामारीमध्ये सगळ्या यात्रा बंद झाल्या. आम्ही सगळ्या नियमाला धरून मार्केट कमिटीनं आमच्या चेअरमन, खरसुंडीचे सरपंच, त्यांचे सर्व सहकारी यांनी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने इथल्या कार्यकर्त्यांनी मदत करून ही यात्रा चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना वर्षभर सांभाळलेलं जनावर आपण विकणं आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह करणं, आपला वर्षाचा बाजार करण्यासाठी त्यांना पैसे निर्माण करण्याच्या दृष्टीनं ही यात्रा असते. दुष्काळामध्ये चांगल्या पद्धतीनं हे खिलार आमच्या आटपाडी तालुक्यामध्ये सांभाळलेला आहे. ह्या शेतकऱ्यांनी बाहेरगावाहून ठाणे, मुंबई, पुणे, कोकणामधून बेंगलोर,
कर्नाटक मधून इथं व्यापारी शेतकरी आलेत, शेतकरीच असतात व्यापारी, म्हणजे इथं दुसऱ्या शेतकऱ्याबरोबर शेतकऱ्यांचाच व्यवहार होतो मोठ्या प्रमाणात। लाखाच्या पुढं एकेकाची किंमत आहे आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा सांगलीच्या जिल्हा कलेक्टरनी आणि इथल्या आमदार खासदारांनी आम्हाला ही यात्रा भरवण्यासाठी मदत केली, त्यांचे मी अभिनंदन करेन। आणि मार्केट कमिटी आणि गावच्या करसुंडीच्या सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं आम्हाला कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं, त्यांनाही मी धन्यवाद देईन। आणि अशाच पद्धतीनं यात्रा कोरोनाला घेऊन जास्त चालणार नाही, पण सगळ्यांनी साथ देऊन आपण काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि शेतकऱ्यांना खरं म्हणलं तर ह्यामध्ये त्यांची आर्थिक विवंचना थांबते असं मला म्हणायचं आहे। महाराष्ट्रात गाजलेली खरसुंडी यात्रा एक नंबर। इथं देशी भरपूर जनावर एक विक्री होत असत्या आणि लांब लांबचे व्यापारी येत असते, ती मुंबई पुणा कर्नाटक बरेच जिल्ह्यातील लोक येत असतात। इथे चांगले दर अगदी मागणीन बैल विकत असतात, जे ते ज्यावडीन चांगले रेट मिळत असते तर लोक भरपूर परगावचे आलेले असते। तुम्ही किती बैल आणले तिथे? तुम्ही किती बैल आणले सांगा। मी माझी तीन बैल आहेत दादा, कपिला। त्याच्या किमती काय काय? मोठा कपिला बैल आहे त्याची 15 लाख रुपये सांगतोय, 2 वर्षाचा बैल आहे बिनदाती त्याचं 6 लाख रुपये सांगतोय दादा, आणि एक 8 महिन्याचं फोंड आहे त्याचं 1.25 लाख रुपये सांगतोय। मागणी किती पर्यंत झाली? मागणी मोठा बैल आहे ती 10 लाखाला मागते ते, आणि जी 2 वर्षाचा बिनदाती आहे ती 4.5 लाखाला मागते ते, आणि ती 8 महिन्याचं फोंड आहे ते 1,10,000 मागते। बैल बाजारमध्ये हॉटेल आणि विविध खाद्यपदार्थ स्टॉल, मनोरंजनाची साधने, खेळणी या दुकानास सक्त मनाई करण्यात आलेली आहे। अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही, वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे। शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका। अभ्यासिकेची वैशिष्ट्ये, 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय, तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा।